आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपर फास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री हरी होलसेल साडी डेपो अँड मेन्सवेअर, परभणीचे महावस्त्र दालन, खास लग्न बस्त्याचे माहेर घर, तोष्णेवाल कॉम्प्लेक्स, जागृती मंगल कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। परभणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी 7वा वेतन आयोग लागू करावा या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केलंय। त्यामुळे शहरातील स्वच्छता व इतर कामं ठप्प झाली आहेत। आज या कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी भेट देत त्यांच्याशी चर्चा केली। यावेळी प्रताप देशमुख यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सध्या महापालिका अक्षरशः कंत्राटी झाली आहे, त्याचबरोबर आयुक्त हे अत्यंत अकार्यक्षम असून असा आयुक्त आपण आजपर्यंत पाहिला नसल्याचं सांगत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण पक्ष पातळीवरून शासनाकडे प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय। एका घराला त्यावेळी 100 रुपये टॅक्स होता, आज तो टॅक्स वाढून जवळपास 1200 ते 1500 रुपयांनी म्हणजे पटीनं वाढ झालेली, पटीनं हे आले तर टॅक्स म्हणे पटीनं वाढ झालेली। मग आज जर त्याचा गोषवारा काढला, आज जर तिची टक्केवारी काढली तर ती किती जाती हे बघितलंय का आपण? नवीन टॅक्सचा तुमचा वर्षाची डिमांड किती आहे हे जर आपण बघितलं तर निश्चितपणाने माझ्या मला जो अनुभव आहे किंवा मला जो अभ्यास आहे तो 50% तर निश्चितपणाने आतमध्ये, पण हे कुणी करायला तयार नाही। याचं कारण मला आता या ठिकाणी लक्षात आलं की आम्हाला सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर द्यायचं, ह्या कॉन्ट्रॅक्टवाल्याला पैसा द्यायचा कुठून? जर ते पैसे तुमचे तुमच्या कर्मचाऱ्यावर खर्च झाले, तुमच्या पगारीवर खर्च झाले, 7वा वेतन आयोग वाढला तर तो बुरजण महापालिकेच्या हेतूवर पडणार आहे, तर महापालिकेच्याच जर तुम्ही पैसा द्यावा लागणार आहे तर मग ह्या लोकांना आपण जे तुम्ही जे म्हणतात की कॉन्ट्रॅक्ट बेस नगर महापालिका झालेले ह्याला पोचायचं कसं, म्हणून हे मला वाटतंय पदाधिकारी आणि आमचे आयुक्त यांचे असे कुठंतरी मिली बघत आहे की काय अशी कुठं शंका मला आली। मला या माध्यमातून आपल्याला सन्माननीय आयुक्ताला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण शासनाचे प्रतिनिधी आहात आणि कृपा करून शासनाला काही आपल्यावर कारवाई करायची वेळ यावी ही वेळ येऊ देऊ नका, कारण आम्ही बी राज्य केलं, आमच्या वेळेस बी आयुक्त होते, आम्ही कर्मचाऱ्याच्या बाबतीत कधीही तपशात केला। रेखावर सारखे आयुक्त तिथे येऊन गेले, SP सिंग सारखे आयुक्त तिथे येऊन गेले, पण अशा प्रकारची दाशारी पत करणारा आयुक्त मी माझ्या जीओ किंवा आयुक्त पाहिलेले। नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। परभणी महापालिकेचा कारभार हा हुकुमशाही पद्धतीने सुरू असून सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला अक्षरशः हरताळ फासला जातोय। या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधी पक्ष सुद्धा बोलावयास तयार नाहीत, कारण सर्वच जण सत्तेत सहभागी आहेत असा आरोप नगरसेवक सचिन देशमुख यांनी केला आहे। तर प्रत्येक गैरकारभाराच्या विरोधात आपण ठामपणे उभं राहिलो, प्रखर विरोध केला, परंतु सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही आपणास टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळं आपण या पक्षात पुढे राहून काम करू शकत नाहीत म्हणून त्यांनी आज शहर जिल्हाध्यक्षाकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। त्यानंतर आज पत्र परिषद घेऊन त्यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली। यावेळी त्यांनी महापालिकेच्या विरोधात अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत। परभणीच्या महापालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारलं असून आज आंदोलनाचा 7वा दिवस आहे। महापालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसाठी आंदोलन सुरू असून अजूनही या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही। उद्या सकाळी 6 वाजता हे संतप्त आंदोलनकर्ते अनुसया टॉकीजवळ घंटागाडी बंद करून आंदोलन करणार आहेत। दिवसेंदिवस महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चिघळत असून त्यांच्याशी संवाद साधण्यात महापालिका प्रशासन कमी पडत असल्यामुळं शहरातील कामं ठप्प झाली असं दिसून आलंय। केंद्र सरकार पुरस्कृत बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रम राबवण्यात येत असून या अंतर्गत जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी स्वतंत्र अल्पसंख्याक विभाग स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत। 18 ऑगस्ट 2010 रोजीच्या शासन निर्णयानुसार हे आदेश दिलेले असले तरी अद्यापही परभणीत हा विभाग स्थापन करण्यात आलेला नाही, त्यामुळे अल्पसंख्याकांना अनेक योजनांचा लाभ मिळत नाही। हा विभाग त्वरित स्थापन करावा अशी मागणी परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं
जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर मिनाज कादरी, तबू पटेल, डॉक्टर फारुख शेख, सत्तार पटेल, मोईन अन्सारी, कलीम तांबुळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मोटार बसवताय मग केवळ समुद्रा पंप्सचीच मोटार बसवा. गुणवत्तेत क्रमांक एक आणि दोन वर्षांच्या वॉरंटीसह परभणीत कोईंबतूर येथील समुद्रा पंप्स मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच गंगा मशीनरीज, पटेल कॉम्प्लेक्स, विसावा कॉर्नर, स्टेशन रोड, परभणी. समुद्राच्या ओपन वेल, सम मर्सिबल, नळावरील तसेच शेती व घरगुती वापराच्या मोटारी योग्य दरात मिळतील. परभणी शहरातील मशीनरीचं एकमेव भव्य दालन म्हणजेच गंगा मशीनरीज परभणी. प्रोप्रायटर शुभम सत्यनारायणजी लाहोटी. संपर्क क्रमांक 8999302570. परभणी जिल्हा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आलं असून निवेदनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तातडीनं देण्यात यावा, अन्यथा तरतुदीचा भंग करणाऱ्या रिलायन्स कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर माणिक कदम, शिवलिंग बोधने, नितीन सावंत, डॉक्टर धर्मराज चव्हाण, संतोष देशमुख, गणेश देशमुख, इर्शाद भाई, ज्ञानेश्वर निर्वळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्याविषयी गैरवक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी परभणीच्या जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. निवेदनावर कांचन कारेगावकर, भालेराव मॅडम, यादव मॅडम, जाधव मॅडम, बालाजी मोहिते, गजानन जोगदंड, गंगाधर मोहिते, पांडुरंग शिद्दे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. जिंतूरच्या रमाई महिला विचार मंचाच्या वतीनं बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी मंचाच्या अध्यक्षा आशा खिल्लारे, सुमन प्रधान, सुनीता पाटील, मेघा मोरे, स्वाती वाडवे, संगीता ठोके, विमल प्रधान आदींची उपस्थिती होती. पाथरी तालुका विधी सेवा प्राधिकरण, पाथरी तालुका वकील संघ आणि बाबुलतार ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमानं कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं. या शिबिरामध्ये सर्व गावकऱ्यांना तालुका विधी सेवा प्राधिकरण समितीमार्फत कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात याविषयीची माहिती देण्यात आली. तसंच या समितीमार्फत ज्या नागरिकांचं वार्षिक उत्पन्न 3 लाखाच्या आत आहे अशा व्यक्तींना सरकारी खर्चातून वकील दिला जातो अशी माहिती देखील देण्यात आली. यावेळी पाथरी न्यायालयाचे न्यायाधीश पवार, पोलीस निरीक्षक चव्हाण, गटविकास अधिकारी विकास कोरेगावे, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बालासाहेब दाभाडे, पंचायत समिती सदस्य सचिन डोंगरे, सरपंच जोगदंडबाई, पोलीस पाटील शिवाजी निकम, माधव जोगदंड, तुकाराम जोगदंड, रावसाहेब निकम आदींची उपस्थिती होती. गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको. आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 99230914. राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्तानं मराठी पत्रकार परिषद संलग्न सोशल मीडिया सेलच्या वतीनं जिल्ह्यातील पत्रकारांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं. अध्यक्षस्थानी प्रदेश प्रतिनिधी प्रभू दिपके होते, तर शेख इफ्तेकार, मोईन खान, अनिल दाभडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिलीप बनकर, राजू कर्डिले, सय्यद अखिल, सय्यद खिजर, शेख महबूब, संजय गंजावंत, बाळासाहेब गिके, राहुल दबाले, सय्यद आयुब, सय्यद आथर, रियाज कुरेशी, प्रमोद आंबोरे, प्रशांत वाटोले, रमेश घनगाव, इस्माईल शेख आदींची उपस्थिती होती. परभणी येथील लेखक विनोद डावरे यांनी लिहिलेलं सहज सुचलं या पुस्तकाचं प्रकाशन पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र डेक्कन इथं नुकतंच करण्यात आलंय. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ साहित्यिका प्रभा सोनवणे, ऍडव्होकेट प्रार्थना सदावर्ते आदींची उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर आनंद काटेकर हे होते. प्रस्तावना सुरेश जप्पे यांनी केली. या प्रसंगी लेखक विनोद डावरे यांनी देखील मनोगत व्यक्त केलं. पाथरी तालुक्यातल्या हदगाव इथं जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचं भूमिपूजन पंडित नखाते यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी रमेश नखाते, अनिल नखाते, सर्जेराव नखाते, बिभीषण नखाते, बाबासाहेब नखाते, प्रशांत नखाते, बालासाहेब झिंदार, बालासाहेब शिंदे, बाबासाहेब कदम आदींची उपस्थिती होती. प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयात परभणी तालुक्यातल्या पाथरा व परिसरातील 100 मुस्लिम कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षास जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलंय. या कार्यक्रमात सर्वांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वाहतूक आघाडीच्या परभणी तालुका प्रमुखपदी रामेश्वर जाधव, तर आघाडी परभणी उपतालुका प्रमुखपदी सय्यद खदीर यांची नियुक्ती करण्यात आली. या दोघांनाही नियुक्तीचं पत्र जिल्हा प्रमुखांच्या हस्ते देण्यात आलं.
यावेळी शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, बाळासाहेब तरवटे, शिवाजी चव्हाण, नारायण ढगे, ज्ञानेश्वर पंढरकर, नकुल होगे, मंगेश वाकुडे आदी उपस्थिती होती. प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2021 मध्ये राबविण्यास मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर, तर बागायती गहू व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर व उन्हाळी भुईमुग पिकासाठी 31 मार्च अशी आहे. परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2021 मध्ये सहभागी व्हावं असं आवाहन परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार लोखंडे यांनी केलं आहे. मागील 15 दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी बस स्थानकात आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी 18 नोव्हेंबर रोजी दुपारी कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संत मोतीराम महाराज गोशाळा गोपीचंदगड पडेगावच्या वतीनं कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. दुपारी 12 ते 1 या वेळात हरिभक्तपरायण तुळशीदास महाराज देवोईमाय व 1 ते 2 या वेळात हरिभक्तपरायण रामायणाचार्य रोहिदास महाराज मस्के यांचं कीर्तन होणार आहे. या कीर्तन सोहळ्याला परिसरातील भाविक भक्त, एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय व प्रवासी यांनी उपस्थित राहावं असं आवाहन सखाराम बोबडे, गजानन जोशी, सोपान टाले, मुंजाभाऊ लांडे, जयदेव मिसे, नारायण घनवटे आदींनी केलंय. परभणी जिल्ह्यात आज 16 नोव्हेंबर रोजी नव्यानं 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे, तर 5 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1 रुग्ण आज दगावला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 51,390 रुग्ण आढळून आले, त्यापैकी 50,069 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 1,294 रुग्ण दगावले तर 27 रुग्ण उपचारात दाखल आहेत. जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या 347 आणि रॅपिड अँटीजेनच्या 227 तपासण्या करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला